मित्रांनो आपण कंपेयर द फॉलोइंग पेअर ऑफ सर्ट क्वेश्चन नंबर 5 यातला फर्स्ट सेकंड आणि थर्ड सब क्वेश्चन घेतला होता. आता हा फोर्थ बघा. 5√5 हा मिक्स्ड सर्ट आहे. 5 आणि √5 यांना आपल्याला जर प्युअर सर्ट करायचं असेल तर कसं करायचं? हे जे √5 आहे ना हे असेच राहू द्यायचे आणि हे जे 5 आहे त्याला आपण स्क्वेअर रूटच्या आत टाकायचं 25. ओके 25 स्क्वेअर रूट 5 म्हणजे आपण तीच व्हॅल्यू लिहिलेली आहे फक्त स्क्वेअर रूटच्या आत घेतली म्हणून 25 लिहिले. आता 25 × 5 125. सो 5√5 इज इक्वल टू √125. याची व्हॅल्यू ही आहे. ओके आता 7√2 घेऊ. सिमिलर √2 जशास तसे. आणि हा जो 7 आहे ना हा 7 जर आपल्याला स्क्वेअर रूटच्या आत लिहायचा असेल तर कसा लिहावा लागेल? 49. कारण 49 स्क्वेअर रूट 7. आता 49 × 2 98. दोन्ही पण आता संख्या स्क्वेअर रूटच्या आत आल्या. प्युअर सर्ट आहेत हे दोन्ही स्क्वेअर रूट मध्ये आहेत. आता यांचं कंपॅरिझन आपण करू शकतो. मला सांगा √125 आणि √98 यापैकी ग्रेटर कोण आहे स्मॉलर कोण आहे? तर √125 इज ग्रेटर दॅन √98 म्हणजे ही जी पहिली व्हॅल्यू आहे ती मोठी आहे. सो 5√5 इज ग्रेटर दॅन 7√2. ओके देन द नेक्स्ट वन. याचं कसं करायचं? सेम हा जो मिक्स्ड सर्ट आहे याला प्युअर सर्ट मध्ये कन्वर्ट करू. 4√42 √42 जशास तसे. आणि हे जे 4 आहे ना 4 म्हणजे 16 स्क्वेअर रूट असतो. 16 स्क्वेअर रूट 4. आता दोन्ही संख्या स्क्वेअर रूटच्या आत आल्या त्यांचा आपण गुणाकार करू शकतो. 16 × 32 = 2 7 16 × 64 आणि 3 = 67 672 अंडर रूट. ओके नाउ द नेक्स्ट सर्ट इज 9√2. वी हॅव टू कन्वर्ट इट इंटू अ प्युअर सर्ट. मग आता हे √2 जसे आहे तसे बरोबर आहे आणि 9 हा आहे 81 स्क्वेअर रूट. 81 × 9 दॅट इज इक्वल टू 162. आता 672 आणि 162 यांच्यापैकी मोठं कोण आहे? तर 672. 672 इज ग्रेटर दॅन 162. हा नंबर ग्रेटर आहे म्हणजे 4√42 इज ग्रेटर दॅन 9√2. ओके आता हे जे सगळ्यात शेवटचं 6 आणि 7 गणित आहे. काय म्हटलंय बघा. 5√3 5√3 ला आपल्याला पहिल्यांदा प्युअर सर्ट मध्ये कन्वर्ट करायचं आणि मग हा जो 9 आहे ना 9 म्हणजे कोणाचं स्क्वेअर रूट आहे? 81. बघा कसं करणार आहे आपण. 6 करून दाखवते 7 तुम्ही करा. 5√3 हा मिक्स्ड सर्ट आहे. याला जर आपल्याला प्युअर सर्ट मध्ये कन्वर्ट करायचं असेल तर स्क्वेअर रूटच्या आत 25 लिहावे लागतील. 25 × 3 = 75. ओके सो इट इज इक्वल टू √75. आता हे जे 9 आहे हा स्क्वेअर रूट मध्ये घेतलाच नाही आपण, हा रिअल नंबर घेतला. मग आता याला जर आपल्याला सर्ट मध्ये कन्वर्ट करायचं असेल तर कसं करता येईल? तर स्क्वेअर रूटच्या आत 81. 81 स्क्वेअर रूट आहे 9. ओके मग आता √81 आणि √75 याच्यापैकी मोठं कोण लहान कोण आपण ठरवू शकतो. √75 इज स्मॉलर दॅन √81 म्हणजे हा जो पहिला नंबर आहे हा लहान आहे. 5√3 इज स्मॉलर दॅन 9. ओके आणि जे 7 गणित आहे ते तुम्ही स्वतः करा.